आवाज तेवढा मला वाटतं अभिसाठी हा प्रतिसाद भेटतोय कारण अभि इथे शानदार कामगिरी केली जाते नक्कीच याला म्हणतात ऍटिट्यूड आणि पर्वतिक पूर्णपणे दाखवून दिले अविनाशन गरमागरमीचा सामना पंचकोशीतील फायनलचा सामना जयरमान झरेवाडी वर्सेस मारवळा तरबुडे आता मात्र किप्पाड अशी बाहुबली खेळाडू मयूर आठ नंबर जशी परिधान केलेला मागच्या झालेल्या चढाईमध्ये मला वाटतं हा बाद झाला होता आता मात्र मयूरला कामगिरी करावी लागेल बोनस साठी प्रयत्न दिसतोय मयूर याचा गुण मिळवतो जबरदस्त कामगिरी मयूर याच्या आता मात्र वर्चस्व शानदार कामगिरी केली होती प्रत्येक चढाईमध्ये बोनसचा प्रयत्न असेल बघूया या प्रेक्षकांना मी खरंच धन्यवाद म्हणेन थँक्यू बोलेन कारण या सामन्याची जर रंगत कोणी वाढवत असेल तर ते फक्त आहेत ते म्हणजे करकुडे गावचे हे प्रेक्षक मात्र त्याचा फायदा जर कोणी उठवत असेल मित्रांनो तर तो आहे एकमेव खेळाडूचे अपील नक्कीच याने काही नोटीस केलं गेलं आणि याच्या टायमर घेतला गेला करकुडे संघाचे कोच माझ्या खुर्चीवरून हल्ले दिसतील करगुडे गावच्या या कोचने आधीच त्यांना काहीतरी रणनीती आखून दिले मंत्राचा जर वापर कोण करीत असेल तर मयूर कामगिरी करतो जयमान इतिहासामध्ये पहिल्यांदाच गेली चार पाच वर्ष विचार जर केला तर महाराष्ट्र करबुडे हा संघ वारंवार कबड्डी खेळताना पाहायला मिळाला होता जयमान झरेवाडी 13 गुण काय 7 गुण चार विचार जर केला तर स्टाफ मध्ये पाहायला मिळेल आमचा जिवलग मित्र विनय पाचकडे अभी हा मात्र एक हाती सामना आपल्या बाजूने जर कोणी घेतला असेल तर अभिने असेल मित्रांनो एकदा अभिसाठी डाळ्या वाजवा कारण तो ही आपलाच खेळाडू आहे शानदार कामगिरी करतोय करबुडे गावचे प्रेक्षकांनी मला वाटतं त्याला प्रतिसाद दिला नाही अभिला गाडी बरोबर असेल दोन दोन साखी सगळं जाते कमबॅक होतोय हा सामना म्हणावा लागेल पंचक्रोशीचा अंतिमचा फायनलचा सामना म्हणजे विनंती की सूचना माहिती नाही बाबू यांनी या सामन्यावरती काबू करणं गरजेचं असणार आहे बाबू याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतील आपल्या संघासाठी जर कोणी गुण मिळवले असतील तर तो मयूर एक स्माईल करतो आणि गुण मिळवतो खोलवर चढाई कमालीची जादू आहे त्याच्या हातामध्ये ते फसले जाते एकूण भेटतो संघाला
अविनाश याने इथे मात्र निराश केले अविनाश याच्याकडून जसा पाहिजे तसा खेळ इथे पाहायला मिळत नाही मात्र मयूर आपल्या रणनीतीवरती ठाम आहे मध्यंतराने संघ संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे गुणफलक असेल मला पाहिजे असेल तो यशस्वी खेळाडू अभी चढाई करतोय रॅपिड गतीने चढाई करतोय तू कधी मारणार रे मुली मला वाटतं सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिटे अथर्व आऊ दा जोश अथर्व आऊ दा जोश गेला मारत मार ना संघासाठी आता मात्र रेडिंग साठी चालला एक अजून तालुक्याची बाहेर आपल्याला पाहिजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा म्हणावी लागेल आशिष पकडा रे आशिष एवढ्याला घ्या याला घ्या फक्त माणूस आवड असेल जरेवाडी संघासाठी बाजूला करा प्लीज लाईन माहिती तुम्हाला मला माहिती आहे तुमचा गलपाट काय आता बरोबर ना ताट उभे रा अजून एक मॅच बाकी आहे पुण्याचा टाइम आउट घेतला गेलाय आता मात्र करबोडे संघाकडून कोचचं प्रशिक्षण पाहायला मिळतं खरोखरच सुंदर काम
कोणता कान मंत्र दिलाय तो थोड्याच वेळात तिथे आपल्याला पाहायला तिथे शानदार कामगिरी करावी लागणार अनुभवी खेळाडू अभिनय देखील शानदार कामगिरी करावी लागेल अंतिमच्या काही खेळ असणार आहे जर याच थर्ड रेड असेल दुसऱ्या मार्ग 45 50 डबल पंधरा किल्ला थर्ड रेड करा किंवा मला अन्यथा बाहेरचा रस्ता पडा धरा अशा परिस्थितीमध्ये आता माझा चूक पाहायला मिळाली कोपरा रक्षक नक्कीच मी त्याला विचार जर केला तर वारंवार फायनल जिंकत असतो खाडेवाडी विजयी झालेला आहे संघ उपविजेता कारपुढे.